स्वप्निल शेलार यांचे नगरसेवक पद कायम। स्वप्निल शेलार यांनी निवडणुकीवेळी प्रतिज्ञापत्रात दिलेली माहिती खोटी असल्याची तक्रार चंद्रकांत पाठक यांनी अप्पर जिल्हाधिकारी यांच्याकडे केली होती, त्यावरून स्वप्निल शेलार यांचे नगरसेवक पद अपात्र ठरवण्यात आले होते। यावरून स्वप्निल शेलार यांनी नगर विकास विभागात अपील दाखल केले। नगर विकास विभागातून स्वप्निल शेलार यांना स्थगिती हुकूम मिळून स्वप्निल शेलार यांचे नगरसेवक पद कायम ठेवण्यात आले आहे। त्र्यंबकेश्वर शहरात ही खबर मिळताच स्वप्निल शेलार समर्थकांनी फटाके वाजवून जल्लोष केला, तर स्वप्निल शेलार यांनी समर्थकांसह भगवती मातेचे दर्शन घेतले। स्वप्निल शेलार यांच्याशी संपर्क साधला असता स्थगिती आदेशाची एक प्रत जिल्हाधिकारी कार्यालयात व एक प्रत त्र्यंबक नगर परिषदेत देण्यात आली आहे। लॉकडाऊनमध्ये त्र्यंबककरांना सेवा फाउंडेशनच्या माध्यमातून मदतीचा हात देणारे स्वप्निल शेलार यांचे नगरसेवक पद कायम ठेवल्याने सत्याचा विजय असो अशा घोषणा स्वप्निल शेलार समर्थक देत होते। यावेळी नगराध्यक्ष पुरुषोत्तम लोगावकर, बाळासाहेब पाचोरकर, सुनील गायकवाड, गणपत कोकणे, उल्हास उगले, सनी उगले, राजाभाऊ गायकवाड, बाळासाहेब कदम, प्रतीप गायकवाड, कुणाल गायकवाड, प्रितेश कदम, विशाल शेलार आदी उपस्थित होते। त्र्यंबकेश्वरमधील चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आत्ताच त्र्यंबकेश्वर नगरीच्या लोकप्रिय कबीर न्यूज नेटवर्क या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला प्रेस करा।